सहा विभागाची मुख्यमंत्री दीपाली मगर हिची आपण मुलाखत घेणार आहोत. दीपालीसाठी आपण एक दोन प्रश्न विचारूया आणि त्याचा त्याची आवड काय आहे, तिला काय करायला आवडतं, तिला दररोज कसं राहावं वाटतं, आपले मित्रमैत्रीण त्याच्यासंग कसं वागावं असं वाटतं, या छोट्या छोट्या प्रश्नातून तिला आपण ओळखायचं आहे. प्रथम असा प्रश्न तिला विचारूया, दीपाली कोण आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तर दीपालीला असा प्रश्न विचारूया आपण की पाचवीच्या वर्गातून जेव्हा ती सहावीत आली तेव्हा आता तिला कसं वाटतंय? छान म्हणजे मग आता पाचवीच्या वर्गातून सहावीत आल्याच्या नंतर आता अभ्यास वाढला, नवीन शिकायला काही मिळतंय असं वाटतं तुला, आनंद वाटतो की मग पाचवीला जे शिकलं ते सहावीला शिकायला मिळतं असं वाटतं तुला, काय नवीन शिकायला सहावीमध्ये येत आहे तुला? बर, तुला जे आता जे विषय आहेत सगळे मराठी आहे, गणित आहे, है ना, त्याच्यामध्ये तुला कोणता विषय आवडतो? जे आवडते ते आवडते. तिला गणित हा विषय आवडतो बरं का? छान. बर, तुला तुझी कोणती मैत्रीण, मैत्रिणी तुला खूप आहेत ना, तुला कोणती मैत्रीण आवडते तुला? विद्या. हा, तुझ्या वर्गामध्ये दोन विद्या आहेत, विद्या उबाळे आणि दुसरी पण विद्या उबाळे. बरं, तीच का बरं आवडते दुसरी विद्यार्थिनी तुला, काय आवडत नाही, कशामुळे ती आवडते तुला? काही तुला मदत करते म्हणून आवडते की तुला तुझा गृहपाठ पूर्ण करून देते म्हणून आवडते, कशामुळे आवडते ती तुला? दीपालीला मी असा त्या मुलीकडून ऐकलं त्यांच्या की दीपालीला चॉकलेट खायला खूप आवडतं, मग तुला चॉकलेट घेण्यासाठी पैसे कोण देतं घरी? आईला कधी मागितलं नाही? आईला मागते पण आई देत नाही. बरं, घरामध्ये सगळ्यात जास्त तुला मदत कोण करतं? बर, शाळा सुटल्याच्या नंतर तू जेव्हा घरी जातेस तेव्हा तू अभ्यासासाठी कधी, म्हणजे अभ्यासाला कधी बसतेस, अभ्यास कधी करतेस तू? शाळेमधून घरी गेल्यावर मी ट्युशनला जाते, मग साडेसहा वाजेपर्यंत खेळते, मग पुन्हा अभ्यासाला बसते. म्हणजे 6 वाजल्यापासून 6:30 ती खेळते आणि पुन्हा अभ्यासाला बसते, है ना. मगरला, दीपाली मगरला शाळेला वेळेत यायला खूप आवडतं बरं का? वेळेत येणं आणि आपला वर्ग एकदम स्वच्छ ठेवणं ही तिला सगळ्यात जास्त आवडतं. मग ही शाळा स्वच्छ ठेवण्यासाठी अजून तू कोणाची मदत घेतेस का? का तुला स्वतःलाच एकट्याला स्वच्छ ठेवावं असं वाटतं? महत्वाचं असं आहे की दीपाली त्याच्या वर्गातल्या सगळ्या मैत्रिणीला आवडते, म्हणून तर मतदान जेव्हा घेतलं गेलं तेव्हा तिला मुख्यमंत्री बनवलं गेलं, है ना. आता तू मुख्यमंत्री झालीस तर शाळेमध्ये वर्गामध्ये आता शिस्त ठेवण्यासाठी काय काय करशील तू? स्वच्छ ठेवण्यासाठी कशी कशी मैत्रिणीची मदत घेशील? सगळ्याला शांत बसवेन आणि आपण त्याला शेवटचा प्रश्न विचारूया.
तुला खेळायला काय काय आवडतं? आपण क्रिकेट आपण जर आवडलं म्हणलं तर शाळा सुटल्याच्या नंतर पण आपण क्रिकेट खेळू शकतो, पण खो खो कसं खेळणार? कुठे खेळशील तू खो खो? कुठे खेळतेस तर रोज खो खो? दररोज शाळेमध्ये खो खो खेळते आपल्या वर्ग मैत्रिणीसोबत आणि सगळ्यांसोबत अशी जे छान राहते त्यामुळं तिला वर्गामध्ये सर्व मुलींनी आणि मुलांनी तिला मुख्यमंत्री केलेला आहे. तिचे एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण अभिनंदन करूया. आता शेवटचा प्रश्न असा आहे की तुला आता अभ्यास वगैरे करून सातवीत जायचं आहे, आठवीत जायचं आहे, नववीत जायचं आहे, दहावीत जायचं आहे, त्यानंतर तुला काय व्हायचं आहे? शिक्षक. काय बरं व्हायचं तुला? सर्व मुलांना अभ्यास देणे आणि वाचायला शिकून यासाठी तिची आवड आहे शिक्षक होण्याची. पुन्हा एकदा जोरदार टाळ्याने आपण अभिनंदन करूया आणि तिच्यासोबतची ही मुलाखत आपण या ठिकाणी संपूया. धन्यवाद.